विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून 100 जवळपास तयारी सुरू आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मिटिंगद्वारे सूचना देण्यात आल्यात. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, बूथ कमिट्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी आता सुरू झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. पवार गटाकडून सुद्धा चाचपणी जी आहे ती केली जाते. विभागवार बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी आता तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विविध निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मिटिंगद्वारे विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, बूथ कमिट्या तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रदीप. वृषला, अगदी बरोबर आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती केली जाते. पक्षानं जे खरं तर मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमलेले होते त्या निरीक्षकांची झूम मिटिंग जी आहे ती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आली. या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे की जास्तीत जास्त जागांवरती तयारी जी आहे ती असावी. त्या दृष्टीनं पक्षाचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर गोळा करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जवळपास 90 ते 100 जागांवरती राज्यामध्ये तयारी जी आहे ती केली जाते. मात्र महाविकास आघाडीमध्ये त्या पक्षाच्या वाटेला किती जागा येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र प्राथमिक स्तरावरती पक्षाची तयारी असावी म्हणून 90 ते 100 जागांवरती सुद्धा पक्षानं तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. जे निरीक्षक नेमलेले आहेत त्यांना गणपती उत्सवानंतर आपला अहवाल जो आहे तो पक्षाला द्यायचा आहे. त्या दृष्टीनं त्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. जवळपास 2 झूम मिटिंग ज्या आहेत त्या नेमलेल्या निरीक्षकांची वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. मात्र जवळपास 90 ते 100 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.